दिवाळीचा सण संपला तरी यंदा सरकारने राज्यात कुठेही कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यानं खुल्या बाजारात व्यापारी वाटेल त्या भावानं कापसाची खरेदी करतात. कमी पावसामुळे एकीकडे उत्पन्नात मोठी घट आली असताना कापसाला प्रतिक्विंटल 3400 ते 4000 रुपये इतका कमी दर मिळत असल्यानं यंदाही सरकारनं शेतकऱ्यांची कापूस कोंडी केली. पणन महासंघ तसंच CCI मार्फत दरवर्षी विजयादशमीलाच कापसाची खरेदी सुरू केली जात होती. यंदा मात्र दिवाळीचा सण आटोपल्यानंतर देखील राज्य सरकारनं कापसाच्या खरेदीला सुरुवात केलेली नाही, त्यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडलाय. मागच्या वर्षी ह्यावेळेस जवळजवळ 5000 प्रमाणे बाजार होता. यावर्षी 3000 पासून ते 3500 ते 4000 पर्यंत कापसाला खरेदी चालू आहे. त्याच्यामुळे कापसाचं मार्केट शेतकरी एकदम लूज मध्ये. दिवाळीच्या पहिला चालू झाली ती तो यंदा चालू केली आणि काही नाही, यंदा सांगता फक्त मोबाईल ऑन बुकिंग करा तुम्ही कपाशी, तर मग तुमची आम्ही नंबर लावते करू. ते काही नंबर लावता नाही काही नाही, आमच्या शेतकऱ्याला टाईम नाही आता नंबर लावला काय करणार शेतकरी. पहिलाच अडचण माय भरपूर. यंदा दिवाळीला कपाशी च्या पहिले खरेदी होत होती, यंदा कपाशीचा मालच नाही, तर आम्ही दिवाळीच खरेदी काय करणार. आता दिवाळीच्या नंतर बी खरेदी आली शासकीय खरेदी सुरू नसल्यानं खुल्या बाजारात कापूस व्यापारी वाटेल त्या दरानं कापसाची खरेदी करतायत. त्यामुळे चांगल्या दराच्या अपेक्षेनं राज्यातील कापूस मोठ्या प्रमाणात खेडा खरेदीच्या माध्यमातून गुजरात राज्यात विक्रीसाठी नेला जातोय. राज्य शासनाच्या निष्क्रियतेवर आता विरोधकांकडूनही टीका होऊ लागलीय. आधीच उत्पन्न कमी आणि त्याच्यात शेतकरी अडचणीत आला आहे. सरकारने ताबडतोब खरेदी सुरू करावी आणि गुजरातमध्ये ज्याप्रमाणे सरकारने बोनस दिला आहे त्याप्रमाणे जर शेतकऱ्यांना बोनस दिला तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होईल. आतापर्यंत दिवाळीच्या अगोदर शासनाने कापसाची खरेदी सुरू करायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांची पिळवणूक त्या ठिकाणी थांबवण्याची आवश्यकता होती, परंतु अद्यापही खरेदी सुरू करण्याचे चिन्ह शासनाच्या माध्यमातून दिसत नाहीयेत. पणन महासंघाकडून ह्या आठवड्यात कापसाची खरेदी सुरू होण्याची चिन्ह आहेत, मात्र ह्यावर्षी बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणीचा नवा खेळ आणखी सरकारनं घातलाय. त्यामुळे कर्जमाफीनंतर आता कापूस विक्री प्रक्रियेचा सरकारचा ऑनलाईन घोळ पाहायला मिळणार आहे. विकास भदाणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, जळगाव.